जे मराठा बांधव होते त्यांच्याकडून चप्पल फेक करण्यात आले. असं की प्रत्येकाला आपलं एक मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्यातून मग अशा जर प्रकार घडत चालले तर मला वाटतं निश्चितच सद्यस्थितीमध्ये आणखीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. काही भावना होत्या लोकांच्या, अधिक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. मला वाटतं आता प्रकरण संपलेलं आहे, भविष्यात अशा घटना होणार नाही एवढी लक्ष घेण्याची आवश्यकता आहे. नाना पटोलेंनी असा आरोप केला आहे की गौतम अदानींनी राज्य सरकारच्या एका मंत्र्याच्या खात्यामध्ये 150 कोटी रुपये टाकले. मला वाटतं विरोधी पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले. एक तर त्यांच्यावर परिणाम दाखला असा पाहिजे, कारण त्यांची जर मालिका पाहिली आरोप करणाऱ्यांची तर फक्त असं मोघम स्वरूपाचे आरोप करतात, लोकांच्या जनतेच्या मनात संशय निर्माण करतात. एखाद्या मंत्र्याचं नाव घेण्यापेक्षा नाव जाहीर केलं पाहिजे त्यांनी. त्यांना काही कोणी मंत्र्याचं नाव घेण्यापासून कोणी त्यांना थांबवलंय का? आदित्य ठाकरे म्हणतात की जर भाजपच्या विरोधात बोललं किंवा त्यांच्या विरोधात काम केलं तर भाजप त्याच्या विरोधात त्याची बदनामी करतं की त्याच्या विरोधात ED इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असं लावतं. त्याला जोडून दुसरा प्रश्न, आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा 31 डिसेंबरची तारीख दिली, 31 डिसेंबर त्या सरकार पडेल असं आदित्य ठाकरे म्हणतात. असं आहे की सरकार गेल्याचं एक वैफल्य आहे, दुसरं आपला स्वतःचा पक्ष जे सांभाळू शकले नाहीत त्याचंही वैफल्य आहे. आणि त्या वैफल्यामध्ये यांची बुद्धी भ्रष्ट झाली अशा पद्धतीने वक्तव्य करतात. दुसरी गोष्ट अशी आहे की रोहित पवार असं म्हणत आहेत की MIM ला भाजप पैसे देतं आणि MIM राष्ट्रवादीचे आमदार पाडतं. आणि दुसरा प्रश्न असा आहे की प्रफुल्ल पटेलांचे आरोप हे मलिकांपेक्षा मोठे आहेत, तरी देखील मलिकांना घेतलं जात नाही परंतु प्रफुल्ल पटेलांवर कारवाई का होत नाही? रोहित पवार केव्हापासून राज्याचे नेते झालेत त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही भाष्य करण्याची आवश्यकता आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.